जे काय आता संविधानाचा हातातून तलवार, न्यायदेवतेच्या हातातून तलवार काढली. आम्ही वर्षानुवर्ष ती पाहतो, हातात तलवार आहे, अन्याय करणाऱ्याचं मुंडकं उडवून टाकू आम्ही, बलात्कार करणाऱ्यांचं, भ्रष्टाचार करणाऱ्यांचं, भ्रष्टाचारांना वॉशिंग मशीनमध्ये टाकणाऱ्यांचं मुंडकं उडवू, अशी ती रचना आहे. आणि डोळ्याला पट्टी यासाठी आहे की माझ्यासमोर किती मोठी व्यक्ती असू द्या, मी ती व्यक्ती किती मोठी आहे, किती पदसिद्ध आहे, किती श्रीमंत आहे, किती शक्तिमान आहे, ते पाहून मी न्याय करणार नाही. न्याय सगळ्यांसाठी समान आहे, हा तराजू आहे न्यायाचा. पण या देशात गेल्या 10 वर्षामध्ये असा न्याय झाल्याचं मी पाहिलं नाही, संविधानाचं रक्षण झाल्याचं आम्ही पाहिलं नाही. त्यासाठी लोकसभेमध्ये संविधान खतरमेचा नारा आम्हाला द्यावा लागला. या देशातलं संविधान बदलायची संपूर्ण कारस्थान रचण्यात आलं होतं आणि या देशाच्या जनतेनं संविधान वाचवण्यासाठी मोदींचं बहुमतच काढून टाकलं. हा जो काही विषय आहे, यातून मार्ग काढण्यासाठी आणि लोकांच्या मनातली जी भावना आहे संविधानासंदर्भात ती पुसून काढण्यासाठी न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. तसं नसतं तर अचानक डोळ्यावरची पट्टी काढून आता उघड्या डोळ्यांना भ्रष्टाचार पहा, उघड्या डोळ्यानं खून बलात्कार, उघड्या डोळ्यानं आता सध्या तसंच पाहिलं जात आहे. मोदीजी तेच करतायत, अमित शहा तेच करतायत, फडणवीस, एकनाथ शिंदे तेच करतायत, उघड्या डोळ्यानं सगळं करतायत आणि करायला लावतायत. त्याच्यामुळे त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातातली तलवारी काढून टाकली, संविधान दिलं हातात. पण संविधानाचं रक्षण किंवा संविधानानुसार काम होत आहे का? आम्ही सगळ्यात जास्त त्याच्यामधले ज्याला व्हिक्टिम म्हणता ते आहोत. गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये संविधानाच्या विरोधी चाललेले एक सरकार आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, आणि ते घटनाबाह्य सरकार रोज भ्रष्टाचार करत आहे, रोज अत्याचार करत आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्याच्यावरती कोणताही निर्णय घेण्यास हतबलता दाखवली. तुम्ही संविधानाचे रक्षक आहात ना, तुम्ही त्या पुतळ्याच्या हातामध्ये का संविधानाचं पुस्तक देताय? तुमच्या समोर तर पुस्तक फडफडत आहे हो संविधानाचं. शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे स्पष्ट असताना तुम्ही निर्णय देऊ शकला, कारण मोदी आणि शहांची तशी इच्छा नव्हती. मी संविधानावरती कोणीतरी पाय ठेवलेला आहे तुमच्या समोरच्या, तेव्हा त्या पुतळीच्या हातामध्ये तुम्ही जे नाटक करताय हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, हा आरएसएसचा अजेंडा आहे जो तुम्ही राबवताय, हा तुम्ही प्रचार करताय एका पक्षाचा, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. तुम्ही आधी संविधानाचं रक्षक म्हणून काम करा, जे तुम्ही करत नाही आहात. ईव्हीएमच्या संदर्भात या देशाच्या जनतेची इच्छा आहे, लोकभावना आहे, ईव्हीएममध्ये घोटाळा होतोय, पण तुम्ही ईव्हीएमला क्लीन चीट दिलेली आहे. तुम्ही या देशामध्ये संविधानाचा गैरवापर करून, कायद्याचा गैरवापर करून लोकशाहीतल्या विरोधी पक्षाला खतम केलं जात आहे, आणि तुम्ही डोळे उघडून बघताय. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, न्यायदेवतेच्या हातात तलवार काढून संविधान द्यायचं, डोळ्याची पट्टी काढायची, हा सगळा प्रोपोगंडा आहे. नाही, तपासणार म्हणजे त्याला तपासण्यासाठी किती काळ घेणार आहात तुम्ही? आणि तुम्ही सांगा ना, आम्ही 24 तासात तपास करू. वोट जिहाद कायद्याच्या चौकटीत आहे की नाही हे पाहायला फार मोठी समिती लागत नाही किंवा तज्ज्ञांची गरज नाही. तुम्ही याला जाती आणि धार्मिक रंग देताय. या देशात मुस्लिमांनी मतदान करायचं नाही का? ख्रिश्चनांनी मतदान करायचं नाही का? जैन समाजानं मतदान करायचं नाही? पारशांनी मतदान करायचं नाही? हा होट जिहाद होतो. तुमचे किरण रिजूजी सरळ सरळ सांगतात की मुसलमानांनी भाजपला मतदान करावं, आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ, हा होट जिहादचा विषय होऊ शकत नाही.